विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या वर्षी सीट ची डिफिकल्टी लेवल वाढेल का ओके पालकांना काय वाटतंय सांगू का, का की डिफिकल्टी लेवल ही वाढते डोरी वर्षीपेक्षा पेपर आता डिफिकल्ट लेवलची येत आहेत मी तुम्हाला सांगू का पेपरची डिफिकल्टी लेवल हे केवळ आणि केवळ आपल्या अभ्यासावर डिपेंड असते अभ्यास जसा चांगला असेल तो पेपर बिलकुल डिफिकल्ट वाटत नाही तो इझी वाटतो लक्षात घ्या पेपरची डिफिकल्टी लेवल बिलकुल नाही आहे बरं या वर्षी आत्ता काल जो पेपर झाला त्याचा आपण अनालिसिस करणार आहे काल कोणता पेपर झाला तुम्हाला माहिती आहे नीट त्या नीटच्या पेपरमधले प्रश्न मी आता तुम्हाला सोडवून देतोय पटापट आणि सगळे सोडवून दिल्यानंतर मग आपण डिस्कशन करूया बिलकुल तुमचा जास्त वेळ घेणार नाही प्रश्न कुठला आहे बघा एक कॉईल आहे त्याचा इंडक्टन्स दिलाय त्यातून फ्लो होणारा करंट दिलाय आणि एनर्जी विचारले डायरेक्ट व्हॅल्यू दिलेत कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एल आय स्क्वेअर काय अवघड आहे करंट अँर मध्ये ठीक आहे रे हे मायक्रो म्हणजे टेन प्लस टू मायनस सिक्स येणार म ठीक आहे फोर टेन रस टू मायनस सिक्स टू चा स्क्वेअर फोर 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 सिक्सटीन सिक्सटी अपॉइन टू एट एट मायक्रो जूल येणार सिंपल एकदम सिम्पल इथं बघा इंडक्टन्स दिलाय कॅपॅसिटन्स पण दिलाय आणि रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी विचारले मग मला सांगा रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीचा सा फॉर्म्युला काय वन ऑफ टू पाय रूट एल सी हे मिली म्हणजे टेन रेस टू मायनस थ्री फॅक्टर येणार मायक्रो म्हणजे टेन रेस टू मायनस सिक्स सॉल्व्ह करा इझी क्वेश्चन आहे लक्षात घ्या एकदम इझी कसे प्रश्न आलेत नीट मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्यात फॉर्म्युलामध्ये ह्याच्यापेक्षा अवघड प्रश्न सीट हे की नाही बिलकुल नाही सीईटीत पण ना असेच प्रश्न येणार आहेत आणि आपण घेतलेलेच प्रश्न येणार आहेत तुम्हाला सांगतो एकही नवीन प्रश्न त्यात असणार नाही आहे सीईटी मध्ये पेपर सोपा असणार आहे तिसरा क्वेश्चन बघा बघा शॉर्टेस्ट wavelength इन बाल्मर सिरीज दिले आणि शॉर्टेस्ट wavelength इन ब्रॅकेट series विचारले लायमन बाल्मर ब्रॅकेट फंट आणि बरोबर ना लायमन बाल्मर पाचशे ब्रॅकेट आणि मग फंड सिरीज बरोबर आहे ब्रॅकेट चार नंबर आहे बाल्बर दोन नंबरला आहे पण अरे फॉर्म्युला काय तो बोर्स फोन वापरायचा आहे ना वन बाय लॅमडा इक्वल्स टू आर उन 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 उन। इन टू वन अपॉन साठी पुढचं एन घेऊच नका ते इन्फिनिटी घ्यायचं असतं बालमर म्हणजे इथं फोर आर ओके म्हणजे मला आर अपॉन फोर ही वन बाय ची व्हॅल्यू मिळाली ओके म्हणजे लॅमडा ची व्हॅल्यू फोर अपॉन आर मिळाली ठीक आहे आणि त्याच्यानुसारच मग आपल्याला पुन्हा ब्रॅकेटसाठी फाइंड आउट करायचंय ओके शॉर्टेज काढताना ते मायनस वन अपॉइन एन स्क्वेअर इन्फिनिटी पुट करूच नका झिरो येणार आहे इझी क्वेश्चन होता ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा तीन क्वेश्चन झाले इथं काय विचारलंय माहित आहे का त्यांनी सिम्पल मला सांगा जरी मी इन्क्रीज केलं तर हे सांगा डिक्रीज होणार आहे ओके okay? आता क्वेश्चन मध्ये थोडंफार काहीतरी वेगळा चेंजेस असेल पण क्वेश्चन सिम्पल होता बरं का इथं बघा एनर्जी विचारले सोप बबल तयार करायचं एनर्जी म्हणजे वर्क डन सारखाच फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला बबल म्हणजे टू हाफ फॅक्टर इन टू सर्फेस टेन्शन जे दिलंय आणि टू फोर पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू टू सेंटीमीटर आहे टू इन्टू टेन रेस टू मायनस टू करा पुन्हा पाचवा प्रॉब्लेम की ज्यात नुसत्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत नेक्स्ट ह्याच्यापेक्षा सोपं काय विचारलं पाहिजे एकवीयंट कॅपॅसिटीन्स विचारलंय सेरीज आहे का पॅरल आहे बळानो पॅरल अरेंजमेंट आहे ऍडिशन होणार म्हणजे काय झालं माहिती आहे का, का हा थ्री आणि हा सिक्स होणार मायक्रो मायक्रोफरेड म्हणून आपण ठीक आहे हे दोघं मध्ये आहेत ना मग वन ऑफ ऑइं चा कॅपॅसिटन्स वन बाय थ्री प्लस वन ऑफ सिक्स ह्याला टू न मल्टिप्लाय करा ह्याला टू न टू वन जा टू वन प्लस वन थ्री थ्री बाय सिक्स एन आर म्हणजे वन बाय टू रेसिप्रेबल करा टू एन आर फॅरेड सिम्पल सहा झाले चोवीस मार्क झाले बघतो आता अजून तुम्हाला सांगतो अरे तुम्हाला माहिती आहे आर प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर असतं बरोबर सांगा बघू मग याचा अर्थ आर थ्री इक्वल्स टू नाईन टाइम्स आर वन येणार थ्री चालू थ्री येणार ना मग थ्रीचा स्क्वेअर नाईन मग याला नाईन न ना मल्टिप्लाय करा ऍन्सर तुम्हाला आरामात मिळणार आहे लॉजिक गेटचा क्वेश्चन येतो येतो आणि येतोच मी तुम्हाला सांगतो काय का सीईटी मध्ये कॅपॅसिटरचा प्रश्न येतो 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 मध्ये पण आला लॉजिक एडचा येतोय येतोही आलाय लक्षात घ्या ओके डी ब्रॉकली नाही आलं दरवर्षी येतं या वर्षी नाही आलं अरे नाही आलं पण त्या मध्ये सोपे प्रश्न आले आहेत हे लक्षात घ्या ओके बरं हे याचं ट्रुथ टेबल विचारलंय काढाल का ओके नेक्स्ट आता तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो हा आठवा प्रश्न होता नाइंथ वन ओके माझ्याकडून इथं जरा हे झालं बर का मी सांगतो काय ते नाईन्थ वन मध्ये फॉर्म्युला विचारलंय त्यांनी बी आय एल बीच फक्त व्हॅल्यू काढायचे ओके त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो टेम्परेचर कॉपेशन ऑफ रेजिस्टन्स विचारलाय म्हणजे इन्क्रीज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स आणि पर डिग्री राईज इन टेम्परेचर सगळ्या व्हॅल्यू दिलेत लेन्स वरती सोपा प्रश्न आहे वरती सोपा प्रश्न आहे ऍक्सिलरेशनचा रेडियस ऑफ गायरेशन वरती सोपा प्रश्न आहे फॉर्म्युला बेस्ट क्वेश्चन आहेत म्हणजे दहा अकरा बारा तेरा यंग सेक्समेंटवरती चौदा चौदा प्रश्न झाले रे पंधरा झाले म्हणून आपण समजून घ्या म्हणजे आरामात जमतील असे प्रश्न आहेत ओके नेक्स्ट आता केमिस्ट्री मला सांगा निओप्रिन मध्ये कुठलं मोनोमर लागतात विचारलं आयसोप्रिन लागतं चेक करा बरं का मोनोमर विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज अ होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स मी तीन व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत तुम्हाला त्यात मी तीन मध्ये जो जो चाळीस पंचेचाळीस असे केमिस्ट्री प्रश्न दिलेत पेपर वाईज आणि प्रत्येक पेपरमध्ये कॉम्प्लेक्सचा टाईप ओळखाचा प्रश्न आहे नीट मध्ये पण आलाय मग तो होमोलेप्टिक आहे हेड्रोलेप्टिक आहे का न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे okay. ओके त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं काय विचारलं माहितीये का नीटमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलंय आणि च कॉन्सन्ट्रेशन थ्री टाइम्स जर केलं तर रेट किती टाइम्स वाढणार असं विचारलंय स्क्वेअर आहे ना मग एचं कॉन्सन्ट्रेशन जर थ्री टाइम्स केलं तर रेट नाईन टाइम्स वाढणार ना थ्रीचं काय होणार स्क्वेअर सिम्पल ही रिॲक्शन कुठली आहे क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे वर्ड्स इन क्रिस्टल मी पुन्हा सांगतो टेक्स्टबुक ओपन करा वन सिक्स जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय तो बघा त्या टाईपचेच क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जात आहेत क्वेश्चन नंबर सिक्स काय होता सांगतो विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट आणि करेक्ट स्टेटमेंट तुमच्या समोर लिहिलंय मी की मास ऑफ इलेक्ट्रॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन हे जे आहे ते किती आहे नाईन पॉईंट वन इंटू टू टेन टू मायनस थर्टी वन विच ऑफ द फॉलोइंग इज लेव्हिस एसिड अरे हे सीड पण ठरलेलंच आहे रे बाळानो कुठला पण पेपर काढा ऍसिड बेस थेरीवरती प्रश्न आहेच लॉरी लॉरीमध्ये कॉन्स्युकेट ऍसिड पेअर विचारतील लेविस बेस कुठला आहे लेव्हिस ऍसिड कुठला विचारतील क्युविच ऑफ द फॉलोइंग इज म्हणजे बघा दोन वेगवेगळ्या थेरीमध्ये दोन ऍसिड आहे बेस असं काही विचारतील आलं पाहिजे हे मात्र एकदम सिम्पल आहे बेन्झिन मध्ये सिग्मा बॉन्ड किती पाय बॉन्ड किती पायरिडिन मध्ये सिग्मा बॉन्ड किती पाय बॉन्ड किती जरा बेसिक काय स्ट्रक्चर्स तुम्हाला आले पाहिजेत ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर हे क्युमिस स्टोन म्हणजे नक्की कशाचा प्रकार आहे ऍडसोप्शन कोलाइड काढा टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो केल रूल हायड्रोकार्बन मध्ये लक्षात घ्या एरोमॅटिक कंपाऊंड आहे की नाही ओळखण्यासाठी रेडॉक्स रिॲक्शन हा प्रश्न आहे ह्या चार ऑप्शन्स दिलेत मी तुम्हाला सांगतो ए बी सी ए बी सी ओके व्हॅल्यू पुट करायच्या दोन्हीकडचा कर चार्ज बॅलेन्स झाला की उत्तर मिळालं एट खूप मोठा नंबर आहे रे बाळानू बघा ना इथं एट घेतलं तर एट टू चा किती आलं मायनस सिक्सटीन मग बीच चालू वन दिले मग वन इथं मायनस टू सी ची व्हॅल्यू थ्री दिले म्हणजे प्लस थ्री म्हणजे मायनस प्लस मायनस फिफ्टीन झालं त्या व्हॅल्यू इथं तुम्ही इथंच मोठा आकडा तुरे तेव्हा पहिला ऑप्शन चुकीच आहे मग मी आता दुसरा ऑप्शन घेतोय एच व्हॅल्यू वन पुट केली वन टू जा इथं मायनस टू बीच ची व्हॅल्यू थ्री पुट केली थ्री टू जा मायनस सिक्स आणि सी ची व्हॅल्यू एट इथं पुट केली प्लस एट म्हणजे झिरो चार चिकडा आला आता राईटला पण झिरो आला वन थ्री एट पुट करून वन पुट करा टू वन जा टू आणि टू प्लस सिक्स थ्री पुरा बीच चालू थ्री टू जा मायनस सिक्स इथे नाहीये नाही आहे न्यूट्रल इकडे पण झिरो येतो इकडे पण झिरो येतोय अन्सर बी करेक्ट आहे रेडॉक्स मध्ये असा प्रश्न विचारलाय मध्ये की जो बिलकुल अवघड नाही आहे ओके ये फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्या साठी एक्स्ट्रा ए सीट देतो मी डेल्टा इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू मग तुम्हाला सांगतो हे चौदा प्रश्न ओके आणि फिजिक्समध्ये जवळजवळ नाही म्हणलं तर तिथं सुद्धा दहा बारा प्रश्न चौदा आणि दहा चोवीस प्रश्न अरे व्हिडिओ आपण सुरू करून आठ मिनिटं झालेत फक्त आठ मिनिटं मला जर एक्सप्लेनेशन असंही बोलायचं नसतं ना तर मी हे आठ प्रश्न पण सोडून मोकळे झालो असतो जास्त प्रश्न मी सोडवले असते म्हणजे केवळ दहा मिनिटातच नीट चे ट्वेंटी क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतात रे अरे आपला तर अख्खा पेपर होऊ शकतो पंधरा वीस मिनिटात केमिस्ट्रीचा हो तोच करायचाच आहे आपल्याला लक्षात घ्या ओके ये ओके ओके मैडम सारे बनल ज्या जास्त जाए ओके चल ठीक है वीडियो करते मेन पॉइंट का डिफिकल्टी लेवल टेन्शन घ आठ होता सगे प्रश्न एक रिविजन गरजे है फाइनल आज दिवसभर भर अगली मन लगे रिविजन करा ऑल द बेस्ट धन्यवाद